कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शोज सी फाईव्ह सोबत, तेही एकदम फ्री. आदित्य, प्रीतम गेला का रे ऑफिसला? हो, थोड्या वेळापूर्वीच गेला ना तो. सासू मम, ऍक्च्युली प्रीतमने त्या दिवशी ऑफिसमध्ये जे प्रेझेंटेशन दिलं ते मी अटेंड नाही करू शकले, आणि त्या प्रेझेंटेशनचं इतकं कौतुक ऐकल्यानंतर आज मला प्रीतमचं प्रेझेंटेशन अटेंड करायचंय आणि ते रेकॉर्ड सुद्धा करायचंय. प्रीतम मध्ये जे काही छान चेंजेस होत आहेत ते मला माझ्या फोन मध्ये साठवून ठेवायचे कायम स्वरूपी. आजचा दिवस ना सगळ्यांसाठी खूप छान मेमोरेबल असेल. मी ना सगळे रेकॉर्ड करून ठेवणार माझ्या फोन मध्ये. येस, एवढं एक्साइट होणार काय दिशा? आणि ते रेकॉर्डिंग वगैरे जर आत्ती होते असं नाही वाटत आहे का तुला? दादासाहेब करू द्यात ना तिला, आत्ताच लग्नाची तारीख आली आहे, नवीन लग्न होणार आहे, नव्याचे 9 दिवस असतातच की, आपल्या पार्टनरचं कौतुक असतं, करू देत दिशाला. आणि सासू मो तुम्ही पण प्लीज याल आज ऑफिसमध्ये, आणि आदित्य तू पण चल ना प्लीज. आय नो मीच मगाशी तुला प्रीतम सोबत जाऊ नकोस असं म्हणाले, पण दॅट इज फॉर अ रिझन. मला असं वाटतंय की आपण सगळेजण आज सरप्राईझिंगली ऑफिसमध्ये जाऊया आणि प्रीतमला सरप्राईज देऊया, त्याला किती छान वाटेल प्लीज. ओके, म्हणजे त्याचं प्रेझेंटेशन सुरू होण्याआधीच आपण तिथे असू, राईट? बर, येस. या दिशाच्या मनाचा अंतच लागत नाही. ही जर या घरात लग्न करून आली तर सगळं घर पेटवेल, हिच्यापासून जरा जपून आणि सावध राहायला पाहिजे, है ना? प्रिया मॅडम. हॅलो पारू. प्रिया मॅडम, तुम्ही कुठे आहात ना, कशा आहात तुम्ही? माझं सोड, आदित्य सर कुठे ते सांग. काय झालंय प्रिया मॅडम, तुम्ही एवढे घाबरले का आहात? हा सांगा ना ना आदित्य सर कशाला हवे तुम्हाला? प्रिया मॅडम बोला ना, काय झालंय? पारू प्लीज, आदित्य सर जर त्यांच्या रूम मध्ये असतील ना तर त्यांना प्लीज जाऊन सांग की प्रीतम सर ठीक नाहीयेत. काय ठीक नाही म्हणजे काय झालं त्यांना? तुम्हाला कोणी सांगितलं? हे बघ, हे सगळं सांगत बसायला आता अजिबात वेळ नाहीये. प्रीतम सरांनी ड्रिंक केलंय, दारू प्यायलेत ते, त्यांना धड बोलता येत नाहीये ग, आणि अशा अवस्थेत ते ऑफिस मध्ये चाललेत मीटिंग साठी. हे बघ, त्यांना ना लवकरात लवकर थांबवायला हवं, म्हणून सांगते आदित्य सरांकडे जा आणि त्यांना प्लीज सांग, तेच आता काहीतरी करू शकतील. मी जाते ना सांगते त्यांना. पूजा, प्लॅन झाले सर? तुम्ही तारीख पण आलात. हॅलो, हाय, गुड मॉर्निंग एव्हरी वन, सॉरी गुड आफ्टरनून एव्हरी वन. अहिल्यादेवी किर्लोस्कर यांचा मुलगा आणि तोही इतक्या महत्वाच्या मीटिंग मध्ये चक्क दारू पिऊन आलाय. ओ, मी अहिल्यादेवी किर्लोस्करांचाच मुलगा आहे, प्रीतम किर्लोस्कर, आणि तुम्ही सगळ्यांनी मला नालायक ठरवलंच आहे, पण माझ्या आईचा माझ्यावर विश्वास आहे आणि म्हणून मला तिने इथे प्रेझेंटेशन करायला पाठवलंय. आपण प्रेझेंटेशन सुरू करू. सर पण हे बघा प्रीतम सर, तुम्ही आज काही प्रेझेंटेशन करायच्या अवस्थेमध्ये नाही आहात, त्यामुळे तुम्ही आज काहीच करू नका. असं कसं नाही करायचं प्रेझेंटेशन का नाही करू शकत मी, सांगा मला. प्रिया मॅडम म्हणतात की प्रीतम यू कॅन डू इट, प्रिया मॅडम म्हणतात म्हणजे मी करू शकतो ना, आणि मी करणार प्रेझेंटेशन. तुम्ही घ्या बघा, मी सुरू करतो प्रेझेंटेशन. मी बघा तुम्ही स्लाईड बघा सर, पहिल्या स्लाईड मध्ये आपल्याला आपल्या प्रोजेक्टचं मेन पेज दिसत आहे आणि पुढे दुसरी स्लाईड. एक्स्ट्रीमली सॉरी फॉर दिस, प्लीज आवरते त्याला प्रीतम. यू इडियट, आज परत एकदा प्रूफ केलंस ना तू किती मोठा लूजर असते. समोर बघ, लाईकी निघाली आहे तुझी सगळ्यांसमोर. नॉनसेन्स, बट यू नो व्हॉट,
यू रिअली डिझर्व दिस. तुम्ही प्रेझेंटेशन आहे का माझं? मी प्रीतम किर्लोस्कर आहे, उघडा. प्रीतम एक आई म्हणून आणि किर्लोस्कर ग्रुप ऑफ कंपनीजची मालकीण म्हणून आज माझा पराभव झालाय. माझ्या मुलाला एक आई म्हणून मी संस्कार देऊ शकले नाही. माझ्या मुलामुळे तुम्हाला जो काही त्रास झाला असेल त्याबद्दल मी तुमची माफी मागते. तुम्ही येऊ शकता. मला वाटलं होतं तू सुधारलास म्हणून, पण आज एक आई म्हणून या सगळ्यांसमोर माझी मान खाली घालायला लावलीस तू. मी नाही आदित्य, याला प्लीज माझ्या नजरेसमोरून घेऊन जा प्लीज. दादा मी नाही. यांना घरी घेऊन जाऊया. दरवाजा बंद कर मूर्ख माणसं. गडा गडा तुला लाज नाही वाटत काय? का करू पहिलाच तू परत आधी सारखा वागायला लागला खर प्रीतम? सर काय करायचं? तुझ्यामुळे तुझ्या मूर्खपणामुळे आईला सगळ्यांची माफी मागावी लागली. का पहिलाच दारू? का पहिलाच? तुला कधीपासून तेच सांगतोय ना दादा, मी नाही झालो रे. काय बोलतोयस? मला तर मीच नाही पाहिले दारू. हे सगळं ना त्या दिशामुळे होत. मी आई समोर तिचं खापर फोडणार आहे. तू बघ पटचं तुझ्या चुकीचं खापर दिशावर फोडू नकोस. आणि मी ना तुला वन्स अँड फॉर ऑल सांगतो, दिशा सोबत तुझं लग्न ठरलंय. मुहूर्त निघालेला आहे त्यामुळे तुला तिच्या सोबत लग्न करावंच लागेल. ओके आदित्य सर काय? इकडे या, इकडे या. चला बस चला. प्रत्येक वेळी ना तुझ्या चुका मी नाही लपवणार आहे. बस झालं. आदित्य सर काय करताय तुम्ही? समजतंय का तुम्हाला? शुद्धीवर नाहीये. ते त्यांना शांत होऊ द्या ना जरा. अहो तुम्ही जे काय बी बोलताय ते समजतंय का त्यांना? ए बघा, मला माहितीये त्यांच्याकडनं लई मोठी चूक झाली, पण त्यांना जरा शांत होऊ द्या, शुद्धीवर येऊ द्या. ते शुद्धीवर आले का नाही मग तुम्ही बसून बोला ना एकमेकांशी शांतपणे. आदित्य सर तुम्ही त्यांचे मोठे भाऊ आहात, तुम्हालाच त्यांना समजून घ्यायला पाहिजे. अहो तुम्ही नाही तर कोण त्यांचं मन जाणून घेणार आहे? अरुवास आईला सगळ्यांसमोर हात जोडून माफी मागावी लागली. त्यामुळे मला नाही वाटत मी याला परत कधी माफ करू शकेन. आदित्य सर, सर ऐका ना. आदित्य सर Z5 ऍप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.